पुण्यामध्ये मागील 4 वर्षापासून राहतो. या 4 वर्षात किमान 8 ते 9 वेळा तामिणी घाटात फिरायला आलो आहे, उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही, कधी बाईकवर, कधी कारमध्ये. पण पावसाळ्यात येथे भटकंती करायची जी मज्जा असते ती वेगळीच असते. यावेळी मी पक्षी बनून तामिणी घाट फिरायला आलो आहे. मी असं का म्हणत आहे हे व्हिडिओ बघताना तुम्हाला कळेलच. चला तर मग, मी सौरभ गिरी तुम्हाला पावसाळ्यात पक्ष्यांना तामिणी घाट कसा दिसतो हे दाखवतो. कोकण आणि पुणेला जोडणारा हा सह्याद्रीमधील 15 किलोमीटरचा तामिणी घाट. पावसाळ्यात या घाटामधून प्रवास करताना जागोजागी धबधबे बघायला मिळतील. काही छोटे तर काही बघतच राहावे असे मोठे. तामिणी घाटामधील मी पाहिलेला हा सर्वात उंच धबधबा. 300 मीटर उंचीवरून पाणी वाट शोधत जमिनीवर येतो. मुशी डॅम लगतचा हा रोड तामिणीकडे जातो. या रोडवर तुम्ही कुठेही थांबलात तर तुम्हाला मुशी डॅमचा एकदम मस्त व्ह्यू मिळेल. मी जेव्हा पण तामिणी घाटाकडे जातो तेव्हा मुशी डॅमच्या या लोकेशनवरती नक्कीच थांबतो. या जागेची लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. येथील रोड लगतची भाताची शेती बघायला आणि छोट्या छोट्या झरांमध्ये खेळायला एकदम जाम मजा येते. तामिणी घाट म्हणजे पावसाळ्यातील धबधब्याची दरीच. पण तामिणी घाटामध्ये आल्यानंतर सगळ्यात मस्त असं व्ह्यू पॉईंट असलेलं ठिकाण म्हणजे कुंडलिका व्हॅली. या दरीच्या व्ह्यू पॉईंटला थांबून जर खाली बघितलं तर डोकं गरगरायला लागतं. कुंडलिका व्हॅलीला जर तुम्हाला यायचं असेल तर मोस्ट सुटेबल वे म्हणजे प्रायव्हेट टॅक्सी, जे की तुम्हाला पुणे शहरापासून 2000 ते 2500 रुपयामध्ये मिळून जाते. या व्ह्यू पॉईंटजवळ कोणतेही हॉटेल नसल्यामुळे खाणे व पिण्याची सोय आपणाला स्वतःलाच करावी लागेल. तामिणी घाटामध्ये फिरण्यासारखं आणखीन एक ठिकाण आहे, ते म्हणजे देवकुंड वॉटरफॉल. देवकुंड वॉटरफॉलला जाण्यासाठी तामिणी घाट उतरून भिरा डॅमची बेस विलेज म्हणजे भिरा गावात जावं लागतं. तिथून 7 किलोमीटरचा ट्रेक आहे ज्याला तुम्हाला 2 ते 3 तास लागू शकतात. मोस्ट ऑफ टाईम पावसाळ्यात देवकुंड वॉटरफॉल बंद असतो पण हिवाळ्यामध्ये चालू असतो. तामिणी घाटाच्या जवळ आणखीन काही पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे तैलबैला फोर्ट, सुधागड, घनगड आणि अंधारबन ट्रेक. तामिणी घाटामधील या सर्व ठिकाणी कसं जायचं याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलच्या सपोर्टसाठी आणि माझ्या मोटिवेशनसाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.